आणि पुढची बातमी पाहूया. जायकवाडीचा प्रश्न आता पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे. अजित पवार गटातील आमदारांनी सरकार विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. तर कोपरगावचे आमदार आशुतोष काळेंनी पाणी प्रश्नावर न्यायालयीन लढाई सुद्धा आता लढतायत आणि जायकवाडी पाणी प्रश्नाबाबतच्या हायकोर्टाच्या निर्देशाचं राज्य सरकारनं पालन न केल्याचा आरोप सुद्धा होतोय. तर ही सुनावणी होईपर्यंत जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय स्थगित करण्याची मागणी सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. शासनाला दिलेले होते. त्याच्यानंतर आता 2023 पर्यंत त्या निकालावर किंवा त्या ज्या काही सूचना होत्या, जे काही आदेश होते, त्याच्यावर शासनाने कुठेही काही त्या ठिकाणी केलेलं नाही. म्हणून 2017 मध्ये कोर्टाने हे मत नोंदलेलं होतं का आपल्याला शासनावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट का करू नये असा प्रश्न शासनाला विचारलेला होता आणि त्याचाच आधार घेऊन आम्ही आता कालच्या दिवशी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट शासनाविरुद्ध दाखल केलेलं याची